भारतीय जनता पक्ष खारघर तळोजा मंडळतर्फे खारघर सेक्टर 12 येथील श्री राम जानकी मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आयोजित कार्यक्रमांना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली. यावेळी आयोजकांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या मंगलमय समयी खारघर मधील सर्व भक्तांनी कुटुंबियांसमवेत कार्यक्रमात सहभागी होऊन विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले व दिंडीचा आनंद घेतला. विद्या ठाकूर मंडळ व भक्ती संगम खारघर यांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी भाजप खारघर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक हरेश केणी, प्रवीण पाटील, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, अनिता पाटील, नेत्रा किरण पाटील, माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर, भाजप उत्तर रायगड जिल्हा चिटणीस गीता चौधरी, उपाध्यक्ष दिलीप जाधव, संजय घरत, सोशल मीडिया सहसंयोजक मोना अडवाणी, महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, सीमा खडकर, गिरीश गुप्ता, मारू काका, युवा मोर्चा उपाध्यक्ष अमर उपाध्याय, हर्षलाताई, शैलेंद्र त्रिपाठी, प्रशांत दुधम आदी उपस्थित होते. सर्व भाविकांना या देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा. आज संपूर्ण महाराष्ट्र पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी पंढरपूरकडे 2 वर्षाच्या खंडानंतर वारीमधून गेलेला आहे. जे जे भाविक या वारीमध्ये सहभागी होऊ शकले नाही, पंढरपूर दर्शनाला जाऊ शकले नाही, असे सर्व भाविक आपल्याला शहरभरामधल्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन तिथे देवापुढे नतमस्तक होताना पाहायला मिळत आहेत. मी अशा सर्व भाविकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांच्या या भक्तीमुळे, त्यांच्या या श्रद्धेमुळे आज आपण गेल्या 2 वर्षामध्ये परमेश्वराच्या आशीर्वादानं अनेक जीव जे भुकेनं कासावीस झाले असते त्यांना वाचू शकलो असतो. मी अशा या सर्व 2 वर्षामध्ये ज्यांनी म्हणून मदत केली त्या सर्व भाविकांना या निमित्तानं मनापासून धन्यवाद देतो. आणि पांडुरंगाच्या चरणी एकच मागणं की अशा पद्धतीची आपदा पुन्हा या महाराष्ट्रावर, देशावर, जगावरती येऊ नये. आणि गेल्या 2 वर्षामध्ये ज्यांचं म्हणून नुकसान झालेलं आहे, ज्यांचं म्हणून उदरनिर्वाहाचं साधन गेलेलं आहे, त्यांना उदरनिर्वाहाचं साधन लवकरात लवकर मिळावं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी प्रत्येक दुर्बळाच्या पाठी उभं राहण्याच्यासाठी प्रयत्न करते. केंद्र सरकार वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून पाठबळ देत आहे. या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी परमेश्वरानं आम्हा सर्व कार्यकर्त्यांना बळ द्यावं हीच प्रार्थना.